हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू MHTCET प्लस पावर्ड बाय ट्यूटरिंग क्लस्टर। सो होप तुम्ही मॅथमॅटिक्सचं प्रिपरेशन तुमच्या स्टेट बोर्डच्या एक्झामसाठी स्टार्ट केलेलं असणार। ऑलरेडी आपण दोन कॉन्सेप्ट यापूर्वी शिकलो आहोत। तुम्ही जर अजून ते दोन व्हिडिओज, दोन कॉन्सेप्ट जे डेरिव्हेटिव्हजवर होते ते व्हिडिओज जर पाहिले नसतील तर तुम्हाला त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये पण ते दोन व्हिडिओ सर्च करून बघू शकता। सो या व्हिडिओमध्ये आपण एक न्यू कॉन्सेप्ट शिकणार आहोत रिलेटेड टू इंटिग्रेशन। जसं आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं की तुम्हाला सगळे फॉर्मुल्याची लिस्ट पहिले एक व्यवस्थित प्रिपेअर करायची आहे, हो आत्तापर्यंत तुम्ही ती लिस्ट बनवलेली असेल। सो मी इथे काही तुम्हाला फॉर्मुलेज वगैरे काही सांगणार नाही आहे, ओके। ती लिस्ट तुम्हाला प्रिपेअर करायची आहे आणि ते सगळे फॉर्मुलेज डेरिव्हेटिव्ह असेल किंवा इंटिग्रेशनचे फॉर्मुले असतील ते तुम्हाला लर्न करायचे आहेत, ओके। सो चला कॉन्सेप्टला स्टार्ट करूया। सो कॉन्सेप्ट इज इंटिग्रेशन बाय पार्ट्स, ओके। सो ज्या स्टुडंट्सला डेरिव्हेटिव्ह मध्ये कन्फ्युजन असेल एकदा आपण बघूयात। जेव्हा दोन फंक्शन, फॉर एक्झाम्पल एक्स आहे आणि लॉग एक्स आहे, सो फंक्शन्स आपण लास्ट लेक्चरला पण डिस्कस केले होते। जसं एक्स काय झालं, तुमचं अल्जेब्रिक फंक्शन झालं, लॉग एक्स काय झालं, लॉगॅरिथमिक फंक्शन झालं, राईट। सपोज पहिले आपण डेरिव्हेटिव्ह एकदा डिस्कस करूयात आणि मग इंटिग्रेशनवर येऊ। सपोज तुम्हाला डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग एक्स हे फाइंड आउट करायचं आहे, राईट। सो डेरिव्हेटिव्ह आपण कसे फाइंड आउट करतो की आपण याला फर्स्ट फंक्शन कन्सिडर केलं, याला सेकंड फंक्शन आपण कन्सिडर करू शकतो। आणि डेरिव्हेटिव्ह जेव्हा दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असते तेव्हा सिंपल काय की तुम्हाला फर्स्ट फंक्शन घ्यायचं आहे एक्स आणि सेकंड फंक्शनचा काय घ्यायचं आहे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह, ओके। प्लस सेकंड फंक्शन लिहायचं आहे आणि फर्स्ट फंक्शनचा काय घ्यायचं आहे डेरिव्हेटिव्ह, राईट। सो एक्स इंटू लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, वन अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज व्हॉट, वन। सो ही मेथड कसली झाली डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्याची, राईट। सी दोन फंक्शन जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर तुम्ही या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता। बट आता जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आहे आणि तुम्हाला जर त्याचे डेरिव्हेटिव्ह त्याचे तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचे आहेत त्याच्यासाठी एक फॉर्मुला आहे। काय आहे फॉर्मुला? इफ यू अँड वी आर टू फंक्शन्स ऑफ एक्स, ओके। तुमच्याकडे दोन फंक्शन्स आहे, जसं फॉर एक्झाम्पल एक्स आहे आणि सेकंड फंक्शन काय आहे लॉग एक्स, ओके। देन इंटिग्रेशन ऑफ यू इंटू वी इंटू डी एक्स, म्हणजे जर तुम्हाला याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं असेल, ओके। सो काय फॉर्म्युला आहे? यू इंटू इंटिग्रेशन ऑफ वी मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ वी, ओके। सो मे बी तुम्हाला काही जणांना फॉर्म्युला लर्न असेल किंवा काही जणांना जर कन्फ्युजन वाटत असेल, सो पहिले आपण याचा प्रूफ बघूयात आणि मग हा फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे, आणखी काय रूल्स आहेत या गोष्टी आपण बघणार आहोत, ओके। सो प्रूफ हे अतिशय इम्पॉर्टंट आहे। तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर अनालाइज केले तर बऱ्याच ठिकाणी इंटिग्रल यू इंटू वी इंटू डी एक्स याचं प्रूफ विचारलंय आणि त्याला कनेक्टेड एक क्वेश्चन विचारण्यात येतोय, ठीक आहे। सो तुम्हाला लास्ट जो तुमचा क्वेश्चन आहे क्वेश्चन पेपर मधला, तुम्ही जर लास्ट क्वेश्चन जर बघितला तर तुम्हाला तिथे काही प्रूफ विचारले, त्याच्यापैकी हे एक इम्पॉर्टंट प्रूफ आहे, ओके। सो याचं पहिले आपण प्रूफ बघणार आहोत की हे प्रूफ कसा करायचा आहे, फॉर्म्युला कसा प्रूव होतो, ओके। सो आपण काय कन्सिडर करूयात, लेट इंटिग्रल वी इंटू डी एक्स, याला आपण एक डब्ल्यू असे एक व्हेरिएबल कन्सिडर करूयात, ओके। सो आता जर व्हीचं जर इंटिग्रेशन डब्ल्यू असेल याचाच अर्थ काय आहे, तुम्ही जर या डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर त्याचा आन्सर काय आला पाहिजे, व्ही, ओके। बघा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे काय अपोजिट आहे। फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इंटिग्रल सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स, काय असतं इंटिग्रल सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स, टॅन एक्स प्लस सी, राईट। बट याचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला टॅन एक्सचा, राईट, सो हे काय होऊन जातात रिव्हर्स होऊन जातात, इकडे काय येणार आहे तुम्हाला, इथे काय भेटेल तुम्हाला, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक्स स्क्वेअर एक्स। सो सेम कॉन्सेप्ट मी इथे लिहिलेला आहे की इंटिग्रल आपण काय कन्सिडर करतोय, व्ही इंटू डी एक्स, याचं जे इंटिग्रल आहे मी ते डब्ल्यू कन्सिडर केलं, याचाच अर्थ तुम्ही जर या डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर त्याचा आन्सर काय यायला पाहिजे, व्ही यायला पाहिजे, ओके। क्लिअर आहे फर्स्ट स्टेप, ओके।
So now consider d by dx of u into w. ओके आताच मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह्ज जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील त्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज कसे घ्यायचे जस्ट नाव आपण आता डिस्कस केलं. सो कसं करतो आपण हे फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, राईट? क्लिअर आहे? विच इज इक्वल टू, बघा आता यू इनटू व्हॉट इज डी डब्ल्यू बाय डी एक्स, आताच आपण बघितलं काय डी डब्ल्यू बाय डी एक्स किती आहे, व्ही प्लस W. W ला आपण काय लिहिणार आहोत, इंटिग्रल V इंटू डी एक्स इंटू डी यू बाय डी एक्स. क्लिअर आहे सर? एकदम इझी आहे, फार काय डिफिकल्ट नाही. विच इज इक्वल टू, यालाच आपण व्यवस्थित लिहूयात, यू इंटू व्ही प्लस हा डी यू बाय डी एक्स मी पहिले लिहितोय इंटू इंटिग्रल V डी एक्स, राईट? होप इथपर्यंत सगळ्यांना स्टेप्स क्लिअर असतील. ओके नाउ लेट अस इंटीग्रेट, इंटीग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. ओके आता केअरफुली ऑब्जर्व करा, तुमची लेफ्ट हँड साइड काय, ही तुमची लेफ्ट हँड साइड आहे आणि ही काय झाली तुमची राईट हँड साइड झाली, राईट? याला जर मी इंटिग्रेट केलं, हे ऑलरेडी डी बाय डी एक्स ची टर्म आहे, याला जर मी इंटिग्रेट केलं तर माझ्याकडे लेफ्ट हँड साइडला काय उरेल, लेफ्ट हँड साइडला काय उरेल माझ्याकडे यू इंटू डब्ल्यू उरेल फक्त. ओके विच इज इक्वल टू, याला इंटिग्रेट करायचंय, काय लिहिणार तुम्ही, इंटिग्रल यू इंटू व्ही इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ काय पुढची टर्म, डी यू बाय डी एक्स इंटू इंटिग्रल वी डी एक्स इंटू डी एक्स. काय करतोय आपण, वी आर इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड, ही तुमची लेफ्ट हँड साइड आहे, ही डेरिव्हेटिव्हची टर्म आहे, याचं जर तुम्ही इंटिग्रेशन केलं तर इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह तुम्ही असं समजू शकता ते कॅन्सल आउट होतील, फक्त काय उरेल ते यू इंटू डब्ल्यू उरेल. ओके यू इंटू व्ही आहे याचं इंटिग्रेशन केलं, ही इंटिग्रेशनची टर्म आली, आणि ही जी सेकंड टर्म आहे याची, याला जर तुम्ही इंटिग्रेट केलं, इंटिग्रेशनचं टर्म टाकलं आणि इथे काय लिहिलेलं आहे, डी एक्स लिहिलंय. दॅट्स इट, दिस इज युअर प्रूफ. बघा आता यू इंटू व्हॉट इज डब्ल्यू, इंटिग्रल व्ही इंटू डी एक्स, बरोबर आहे? इथे डब्ल्यू ची काय व्हॅल्यू आहे, इंटिग्रल व्ही डी एक्स, विच इज इक्वल टू इंटिग्रल यू इंटू व्ही इंटू डी एक्स प्लस इंटीग्रल डी यू बाय डी एक्स इंटू इंटीग्रल वी डी एक्स इंटू डी एक्स. सो देअरफॉर इथे तुम्हाला तुमचं प्रूफ भेटते आहे, इंटीग्रल यू इंटू वी डी एक्स विच इज इक्वल टू यू इंटू इंटीग्रल वी डी एक्स. ओके यू मी बाहेर काढला आणि इंटीग्रल वी डी एक्स प्लस इंटीग्रल डी यू बाय डी एक्स इंटू इंटीग्रल वी डी एक्स इंटू डी एक्स. सो दिस इज युअर प्रूफ, राईट? हेच आपल्याला प्रूव करायचं होतं, क्लिअर आहे? बघा आता हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने पण लक्षात ठेवू शकतात. काय फॉर्म्युला, एकदा रिवाइज करूयात, यू इंटू वी इंटू डी एक्स, दोन फंक्शन जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतील. ओके सो तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट फंक्शन लिहायचंय यू आणि सेकंड फंक्शनचं काय घ्यायचंय, इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट फंक्शनचं काय घ्यायचंय, डेरिव्हेटिव्ह, सेकंड फंक्शनचं परत काय घ्यायचंय, इंटिग्रेशन, आणि होल इथे इंटिग्रल करायचंय. याचाच अर्थ तुम्हाला जर या पद्धतीने कन्सिडर केलं, फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन याचं जर इंटिग्रेशन करायचंय, सो तुम्हाला काय आहे, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज लिहायचंय, सेकंड फंक्शनचं काय करायचंय तुम्हाला, इंटिग्रेशन मायनस इंटिग्रल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड. सो या दोन्ही पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतात. ओके आता एक इम्पॉर्टंट पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत, जेव्हा दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतात आणि आपण त्यांचे डेरिव्हेटिव्ह घेतोय. ओके सो आपण काय कन्सिडर केलं होतं, एक्सला
फर्स्ट फंक्शन कन्सिडर केलं होतं आणि लॉग एक्स ला सेकंड फंक्शन कन्सिडर केलं होतं, राईट? आणि आपण फॉर्म्युला अप्लाय केला होता. किंवा कोणी या पद्धतीने पण करू शकतं की लॉग एक्स ला मी फर्स्ट फंक्शन घेणार आणि एक्स ला काय घेणार, सेकंड फंक्शन. दोन्ही वेळेस तुमचे आन्सर्स काय येणार आहे, सेम येणार आहे. ओके, बट इंटिग्रेशन करताना कोणतं फंक्शन फर्स्ट घ्यायचंय आणि कोणतं फंक्शन सेकंड घ्यायचंय याच्यासाठी एक रूल आहे. काय आहे तो रूल? एल आय ए टी ई. व्हॉट इज दिस नाउ? एल स्टँड्स फॉर लॉगरिदमिक, दॅट मीन्स लॉगरिदमिक फंक्शन. आय स्टँड्स फॉर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ए स्टैंड्स फॉर अल्जेब्रिक फंक्शन. टी स्टैंड्स फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ई स्टैंड्स फॉर एक्सपोनेंशियल फंक्शन. सो हा सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करायचा आहे. तुम्हाला लेफ्ट हँड साइड पासून राइट हँड साइड कडे जायचं आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं इंटिग्रल एक्स लॉग एक्स डी एक्स. ओके, आता तुम्ही एक्स म्हणजे काय, अल्जेब्रिक फंक्शन आहे म्हणून आपण एकदम फर्स्ट बेसिक जो कॉन्सेप्ट वनचा व्हिडिओ होता तिथे मी तुम्हाला फंक्शन सांगितले होते कोणत्या टाईपचे फंक्शन्स आहेत, तो व्हिडिओ जरूर बघा. तुम्हाला मग कन्फ्युजन होणार नाही की अल्जेब्रिक फंक्शन कशाला म्हणायचं, लॉगरिथमिक फंक्शन कशाला म्हणायचं, ट्रिग्नोमेट्रिक इन्वर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स तर माहिती असतील, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स काय आहेत, राईट? आणि लॉग एक्स, लॉग एक्स काय झालं तुमचं, लॉगरिथमिक फंक्शन झालं. आता पहिले काय येतोय, एल येतोय आणि त्याच्यानंतर ए येतोय, राईट? सो तुम्ही इथे फर्स्ट फंक्शन कशाला कन्सिडर करणार, लॉगरिथमिक फंक्शन तुमचं फर्स्ट झालं, अल्जेब्रिक फंक्शन काय सेकंड झालं, किंवा लॉग एक्स तुमचा यू झाला आणि एक्स काय झालं. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज ई टू दी पॉवर एक्स इंटू साईन एक्स डी एक्स हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, राईट? सो ई टू दी पॉवर एक्स एक्सपोनेन्शियल फंक्शन, साईन एक्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, राईट? सो लेफ्ट हँड साइड पासून ऑब्झर्व करा. सो एल आय ए पहिले काय येतोय, टी, मग याला तुम्ही काय कन्सिडर करणार, यू, आणि त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन येतोय, मग काय कन्सिडर करणार, ई टू दी पॉवर एक्स ला व्ही, राईट? सो हो हा कॉन्सेप्ट क्लिअर असेल. लक्षात ठेवा इंटिग्रेशन तुम्हाला जर काढायचे आहेत दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर तुम्हाला पहिले त्यांचा सिक्वेन्स डिसाइड करायचा आहे की फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन काय घ्यायचंय, किंवा यू कशाला कन्सिडर करायचंय आणि व्ही कशाला कन्सिडर करायचंय, राईट? सो हो ही गोष्ट क्लिअर असेल. सो एक एक्झाम्पल बघूयात आपण, ओके, की फॉर्म्युला कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन आहे फाइंड एक्स लॉग एक्स डी एक्स. ओके, आपण आणखी एक एक्झाम्पल पुढे बघणार आहोत, ते प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे, हे मी फक्त आपण फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा आहे ती गोष्ट बघणार आहोत. सो इंटिग्रेशन आहे, दोन फंक्शन दिलेले आहेत, पहिले आपण यू आणि व्ही हे डिसाइड करूयात. ओके, सो इथे लॉगरिथमिक फंक्शनला आपण काय कन्सिडर करणार, यू, आणि व्ही कशाला कन्सिडर करणार, एक्स. तुम्हाला अजूनही प्रॅक्टिस नसेल, एकदा फॉर्म्युला लिहून घ्या, यू इंटू व्ही डी एक्स विच इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. हे तुम्ही तीन चारदा म्हटलात मनातल्या मनात तरी तुमचं लर्न होऊन जाईल. सो इंटिग्रल यू काय आहे, लॉग एक्स, व्ही काय आहे, एक्स डी एक्स इज इक्वल टू. आता फक्त हा जो फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे त्याच्यात तुम्हाला फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. ओके, सो पहिले काय लिहायचं आहे, यू लॉग एक्स इंटू इंटिग्रल ऑफ व्ही मायनस इंटिग्रल ऑफ डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इंटू इंटिग्रल ऑफ एक्स डी एक्स इंटू डी एक्स विच इज इक्वल टू लॉग एक्स इंटू काय असतं, एक्स इंटिग्रल काय असतं, एक्स स्क्वेअर अपॉन मायनस इंटिग्रल ऑफ व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, वन अपॉन एक्स इंटू व्हॉट इज इंटिग्रल ऑफ एक्स, एक्स स्क्वेअर अपॉन टू इंटू डी एक्स. सो हा एक्स कॅन्सल झाला, राईट? सो इथे तुमच्याकडे काय उरलं आहे, एक्स स्क्वेअर इंटू
लॉग एक्स अपॉन टू माइनस हा 1/2 मी बाहेर काढतोय, कॉन्स्टंट तुम्ही बाहेर काढू शकता इंटिग्रेशन करताना, आणि इंटिग्रल मध्ये काय उरेल एक्स डी एक्स, विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स अपॉन टू माइनस कॉन्स्टंट एज इट इज अगेन इंटिग्रल ऑफ एक्स. व्हाट इज इंटिग्रल ऑफ एक्स? एक्स स्क्वेअर अपॉन टू प्लस, राईट? सो हो तुम्हाला बघा काय काय प्रिपेअर करायचं हे समजून घ्या व्यवस्थित. तुम्हाला प्रूफ अतिशय इम्पॉर्टंट आहे, प्रूफ व्यवस्थित तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे, राईट? स्टेप वाईज मी तुम्हाला सांगितलंय कशा पद्धतीने हा फॉर्मुला डिराईव्ह केला जातो. त्यानंतर इम्पॉर्टंट तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे, LIATE, राईट? हा सिक्वेन्स लक्षात असू द्या की कशाला यू कन्सिडर करायचं आहे आणि कशाला व्ही फंक्शन कन्सिडर करायचं आहे, राईट? आणि तुम्ही तुमच्या एक्सरसाइज तुमच्या बुक मधून इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा टॉपिक काढा आणि एक 3-4 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकता. तर चला आता आपण प्रिव्हियस इयरचा एक क्वेश्चन सॉल्व करू यू, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल की फॉर्म्युला कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे. सो प्रिव्हियस इयर मध्ये रिसेंटच आहे हे एक्झाम्पल. तुम्हाला विचारलं होतं इंटिग्रल एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स डीएक्स, राईट? सो पुन्हा एकदा सगळे रूल्स आपण रिवाइज करूयात. एक्स काय झालं तुमचा? अल्जेब्राइक फंक्शन झालं. टॅन इनवर्स एक्स काय झालं? इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झालं. आपला रूल काय आहे? LIATE, राईट? सो इथे यू काय बनेल तुमचा? बघा पहिले काय येते, आय पहिले येतोय आणि त्याच्यानंतर मग तुमचा ए येतोय. हा काय झाला? यू. हा काय झाला? व्ही. हे लिहून घ्या, ठीक आहे? तुम्ही जर आता एक 3-4 एक्झाम्पल व्यवस्थित स्टेप वाईज जरी लिहिले तरी तुम्हाला मग सीईटी ला पुढे डिफिकल्टी होणार नाही, राईट? सो लेट अस अप्लाय द फॉर्मुला एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स, किंवा आपण यू आधी लिहूयात, ओके? तसं लिहिलं तरी चालेल. टॅन इनवर्स एक्स इंटू एक्स इंटू डी एक्स, राईट? सो लेट अस अप्लाय द फॉर्मुला. फर्स्ट फंक्शन टॅन इनवर्स एक्स इंटू इंटीग्रल ऑफ सेकंड माइनस इंटीग्रल ऑफ डेरिवेटिव ऑफ टॅन इनवर्स एक्स इंटू इंटीग्रल ऑफ एक्स डी एक्स. क्लियर आहे फॉर्मुला कसा अप्लाय करायचा आहे? विच इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स इंटू, व्हॉट इज इंटिग्रल ऑफ एक्स? आता आपण बघितलं एक्स स्क्वेअर अपॉन टू माइनस इंटिग्रल ऑफ डेरिवेटिव ऑफ टॅन इनवर्स एक्स. लिस्ट चेक करा जर फॉर्म्युला आठवत नसेल तर. व्हॉट इज डेरिवेटिव ऑफ टॅन इनवर्स एक्स? 1/1 + x² इंटू इंटिग्रल ऑफ एक्स डी एक्स. काय असतं? एक्स स्क्वेअर अपॉन टू इंटू डी एक्स, राईट? सो फर्स्ट टर्म तर तुम्हाला ऍज इट इज लास्ट पर्यंत कॅरी करायची आहे, एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन टू. हा 1/2 जो कॉन्स्टंट आहे तो तुम्ही बाहेर लिहू शकतात आणि इंटिग्रल काय उरेल आता? एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डी एक्स, राईट? सो आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. आता इम्पॉर्टंट आहे की हे इंटिग्रेशन तुम्हाला कसं फाइंड आउट करायचं आहे. बघा डिनॉमिनेटरला काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस 1, ओके? एक्स स्क्वेअरची डिग्री तुम्ही 2 आहे, न्यूमरेटरची पण डिग्री किती आहे? 2 आहे. सो इथे आपण काय करू शकतो? प्लस 1 मायनस 1 करून आपण जो न्यूमरेटर आहे या ठिकाणी स्प्लिट करूया, ओके? बघा पुढची स्टेप लिहितोय, केअरफुली ऑब्झर्व करा. फर्स्ट टर्म तर तुमची ॲज इट इज येणार आहे एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन टू मायनस, हे 1/2 पण त्याच पद्धतीने आपल्याला पुढे कॅरी करायचं आहे. आता पुढची स्टेप व्यवस्थित ऑब्झर्व करा, न्यूमरेटर स्प्लिट करायचा आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 डी एक्स मायनस इंटिग्रल, हा 1 अजून पण उरलेला आहे, राईट? आपण याला फर्स्ट टर्म कन्सिडर केलं एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि तुमची जी सेकंड टर्म आहे ती या 1 पासून स्टार्ट होईल. काय येणार सेकंड टर्म? 1/1 एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डी एक्स. इज इट क्लिअर? ओके, सो पुढे बघूयात काय होईल. विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन टू मायनस 1/2 इंटू, ही टर्म काय होणार आहे? कॅन्सल.
एक्स स्क्वायर प्लस वन, एक्स स्क्वायर प्लस वन म्हणजे इथे सिम्पली काय उरलं, इंटिग्रल डीएक्स उरलं. काय असतं इंटिग्रल डीएक्स, किंवा आपण आणखी एक स्टेप लिहूयात, इंटिग्रल काय उरलं इथे, डीएक्स मायनस. नेक्स्ट काय उरलं, वन अपॉन एक्स स्क्वायर प्लस वन इंटू डीएक्स, विच इज इक्वल टू एक्स स्क्वायर टॅन इनवर्स एक्स अपॉन टू माइनस वन अपॉन टू इंटू व्हॉट इज इंटीग्रल ऑफ डीएक्स, एक्स माइनस व्हॉट इज इंटीग्रल ऑफ वन अपॉन एक्स स्क्वायर प्लस वन टॅन इनवर्स ऑफ एक्स. लिस्ट चेक करा, तुम्हाला भेटून जाईल इझिली, प्लस कॉन्स्टंट. दिस इज इंटीग्रल ऑफ एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स डीएक्स, राईट? सो दिस इज हाऊ इंटिग्रेशन ऑफ पार्ट्स, हे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यावर, म्हणजे जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर पहिले तर तुम्हाला यू काय आहे आणि वी काय आहे हे डिसाइड करायचं आहे, आणि त्यानंतर फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सो एक होमवर्कला तुम्हाला मी काही एक्झाम्पल्स देतोय, केअरफुली ते एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ओके, काही होमवर्कचे एक्झाम्पल्स आहेत, आणि इन केस तुम्हाला जर काही डिफिकल्टी आली तर तुम्ही डेफिनेटली मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा, ज्याच्यावर पण काही मुलांना जर डिफिकल्टी असेल सो ते एक्झाम्पल मी वाटल्यास तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. नेक्स्ट, एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स डीएक्स, हे तर प्रिपेअर करायचेच आहेत. ओके, हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे, आणि याचंच एक व्हेरिएशन आहे थर्ड एक्झाम्पल, इंटिग्रल एक्स क्यूब इंटू टॅन इनवर्स एक्स डीएक्स. ओके, हे दोन्ही एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे, आणि एक आपण ऑलरेडी डिस्कस केलंय एक्स टॅन इनवर्स एक्स, सो याच्यात व्हेरिएशन्स आहेत, राईट? आणि एक लास्ट एक्झाम्पल, इंटिग्रल सेक क्यूब एक्स डीएक्स, राईट? सो हे तिन्ही एक्झाम्पल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अतिशय इम्पॉर्टंट आहे, हे व्यवस्थित तुम्हाला प्रिपेअर करा. आणखी काही एक्झाम्पल प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधून, सॉल्व एक्झाम्पल्स आहेत ते पण बघू शकतात, राईट? सो हो तुम्हाला हा टॉपिक कळला असेल, आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ सिरीज आवडत असेल डेफिनेटली लाईक शेअर जरूर करा तुमच्या मित्रांसोबत, म्हणजे त्यांचे पण हे कॉन्सेप्ट प्रिपेअर होतील, त्यांना पण अभ्यासामध्ये काही ना काही डेफिनेटली हेल्प मिळेल. सो प्रूफ अतिशय इम्पॉर्टंट आहे, प्रूफचं तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचंच आहे, राईट? मी स्टेप वाईज तुम्हाला सांगितलं आहे, त्याचबरोबर त्याचे काही एक्झाम्पल जरूर सॉल्व्ह करून बघा. स्टील तुम्हाला जर काही डिफिकल्टी वाटली कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा, मी आणखी काही एक्झाम्पल्स तुम्हाला व्हिडिओ थ्रू एक्सप्लेन करण्याचा ट्राय करेन. So thank you for watching this video.